22 सप्टेंबर रात्री नागपुरात वरुण राजा खोपला। मुसळधार पावसानं संपूर्ण नागपूर शहर पुराखाली अडकलं। हा पाऊस इतका भयावह होता की कित्येक गुरं यावेळी वाहून गेली, कित्येक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या, कित्येकांच्या घरात पाणी देखील शिरलं। एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं। आता नागपूर म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला, आणि उपमुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात ही परिस्थिती ओढवल्यानं विरोधकांकडून सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत। यावरून आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर खरमरीत टीका केली आहे। आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहूयात। नागपुरात पाऊस पडल्यानं आज अनेक ठिकाणी पूर आलेला आहे। इंडियाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी नागरिकांना मदत सहकार्य करावं आणि त्याचवेळी स्वतःची काळजी घ्यावी। वातावरणीय बदल आहेच, पण आपली शहरं काँक्रीटची होत चालली आणि विचार न करता झालेल्या विकासाच्या नावाखाली होणारे हे त्रास आहेत। राजकारण नाही, पण धोरण म्हणून शाश्वत विकास हेच गरजेचं आहे। लाखो झाडं कापून विकास होत नाही, असंही आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले। दरम्यान झाडं कापून विकास होत नाही हा ठाकरेंचा टोला आरेवरून असल्याचं बोललं जातंय। सत्तेत एकत्र असूनही आरेमधील जंगल तोडीवरून भाजप आणि शिवसेनेतला वाद सर्वांना चांगलाच माहिती आहे। त्यामुळे आता नागपुरातील पुराच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी जुना वाद उकरून काढत फडणवीसांना सनसनीत टोला लागावलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।